मराठा आरक्षणाचा प्रश्न रेंगाळत ठेवल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाजाकडून आंदोलन आणि आमरण उपोषण होत आहेत. मनोज झरंगे पाटलांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आजपासून पंढरपूर तालुक्यातील बोसे पाटी येथे मराठा तरुणांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. नितीन अरुण तळेकर, चांगदेव पोपट तळेकर, युवराज साहेबराव घाटे, सचिन नागनाथ भिंगारे हे तरुण आजपासून आमरण उपोषणास बसले असून जोपर्यंत शासन मनोज झरंगे पाटील यांच्या मागण्या मान्य करून आम्हा मराठ्यांना सरसकट कुणबी मराठा, मराठा कुणबी असे जातीचे दाखले देत नाही, मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत असा इशारा यावेळी या तरुणांनी दिले. आम्ही या ठिकाणी जे उपोषणासाठी बसलोय ते मनोज झरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आणि सकल मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी या ठिकाणी आम्ही उपोषण करत आहे. कालचे शिष्टमंडळ जे गेलतं ते तिथून सरकारतर्फे कुठलाही पॉझिटिव्ह निर्णय आलेला नाही आणि झरंगे पाटलांनी आता जे सांगितलं आहे ते इथून पुढचं उपोषण असंच सुरू राहणार आणि आम्ही त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आमरण उपोषण केलं आहे. आमचंही उपोषण ज्यावेळेस झरंगे पाटलांचं उपोषण संपेल त्यावेळेस आमचंही उपोषण संपेल.